दिखता है स्क्रीन? यस सर। यस सर। ठीक है, कल का है POW फंक्शन। हेलो हेलो, क्या था ओवर झालं बरं का? हॅलो। यस सर। हां, रिस्पॉन्स द्या ना, नाहीतर ते मला बाहेर पडलं असं वाटतं। काय बघा ना, POW SQRT फंक्शन, इफ सपोज यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑफ एनी नंबर, देन SQRT फंक्शन विल हेल्प अस इन दी सी प्रोग्रामिंग लँग्वेज विथ विच वी कॅन कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट ऑफ एनी नंबर। लॉग इज देअर, लॉग टू द बेस 10, लॉग टू द बेस ई, ओके, साईन हायपरबोलिक, काय म्हणणार बघा ना, साईन हायपरबोला, टॅन हायपरबोला, मॅथ्स मध्ये शिकलं काय साईन कॉस टॅन? हॅलो। Yes sir. So all these okay, mathematical functions, if you wanted to use in the program, so these functions will help us to find out the sine angle, cos angle, tan angle, exponential values also we can find out, absolute values also we can find out. So some mathematical functions we will use and we will understand, okay, in coming few programs or in this program itself we will use this power function. त्याच्यासाठी हे math.h नावाचं header file we have included at the top. कळलं का हे math.h का लिहिलेलं आहे? ह्याच्या आधीच्या दोन तीन प्रोग्रामिंग प्रोग्राम्स मध्ये आपण हे लिहिलेलं नाहीये. आता मी का लिहिलेलं आहे तर आर चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. दोन्ही पद्धतीने मी दाखवणार आहे, आर चा स्क्वेअर, आर इंटू आर असं पण लिहू शकतो आपण, किंवा POW इंटू ब्रॅकेट आर कॉमा टू, बरोबर. आता इकडे त्याच्या आधी बर का, त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं, जर मी इंट घेतलं तर मशीनला काय समजतो, इंटीजर टाइपचं व्हेरिएबल, बरोबर. हॅलो. मी आर म्हणलं तर आर हे व्हेरिएबल घेतलं मी, ज्याच्यामध्ये आपण आपलं इनपुट व्हेरिएबल हे म्हणू आपण. नंतर जर मी इथेच कॉमा करून पाय लिहिलं, कॉमा करून ए सी लिहिलं, तर चुकला असा अर्थ नाही, पण पायची व्हॅल्यू ही 3.14 असते, ती इंटीजर नाही, हे आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये शिकलो आपण. एम आय राईट? तीन पॉईंट चौदा म्हणजे फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे जी इंटीजर होऊ नाही शकत. इंटीजर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येत नसतात. 10, 15, 20, 25, 30, 100, 102, 504 असल्या व्हॅल्यूज जिकडे डेसिमल पॉईंट येत नसतो. फ्रॅक्शनल व्हॅल्यूज म्हणजे असल्या व्हॅल्यू जिकडे डेसिमल पॉईंट येतो. मग पाय आणि एसी, एसी म्हणजे एरिया ऑफ सर्कल, जर पायची व्हॅल्यू 3.14 असेल पॉईंट मध्ये जर असेल तर आन्सर पण माझं पॉईंट मध्ये येणार आहे. मग आन्सर जर माझं पॉईंट मध्ये येत असेल तर त्याला इंटीजर घेऊन चालणार नाही. एम आय राईट? यस सर. यस सर. त्याच्यासाठी ह्या दोन व्हेरिएबल साठी आपण इकडे न लिहिता आपण काय करणार आहोत, वेगळा डेटा टाईप यूज करणार आहोत ज्याचं नाव आहे फ्लोट. त्या फ्लोटचं मीनिंग मी पुढे लिहितोय समजण्यासाठी तुम्हाला. फ्लोट विल हेल्प अस टू डिक्लेअर कसल्या व्हॅल्यू, ओके. सो फ्लोट वन स्पेस, मग दोन आहेत आपल्याकडे, पाय म्हणून, पाय म्हणजे आपलं 3.14 ही व्हॅल्यू आपण त्यात स्टोअर करणार, कॉमा एसी म्हणजे एरिया ऑफ सर्कल. समजलं का हे? हॅलो. आणि वरच जे आहे हे कशासाठी, तर इकडे लिहू शकतो आपण इंट विल हेल्प, कसं म्हणणार बघा ना, हेल्प अस टू डिक्लेअर कसल्या व्हॅल्यू, इंटीजर आहे ना, इंटीजर व्हॅल्यूज, ठीक आहे. मग पहिली स्टेप आहे आफ्टर डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल, ह्या ज्या काही दोन स्टेप लिहिल्या आपण, ऍक्च्युअल प्रोग्राम विल बी स्टार्टेड फ्रॉम दिस, ओपनिंग करली ब्रॅकेट, स्टार्ट इथून झालं ते, ठीक आहे. दीज आर दीज टू स्टेप्स वी आर कॉलिंग देम ॲज डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल्स. इकडे आपण किती व्हेरिएबल वापरणार, कुठल्या टाईपचे व्हेरिएबल वापरणार आहोत ते मशीनला डिक्लेअर करायला लागतं, तर त्याला डिक्लेरेशन, व्हेरिएबलचं डिक्लेरेशन असं म्हणायचं, ठीक आहे. नेक्स्ट जे आहे CLR SCR, हे कशासाठी हो? हॅलो. स्क्रीन क्लिअर, आउटपुट स्क्रीन क्लिअर. हा, आउटपुट स्क्रीन जी काही ही आहे C:Turbo C, बघा ही प्रत्येक वेळेस येते आहे ना, ही क्लिअर होण्यासाठी. त्याच्यानंतर गेट CH हे कशासाठी, तर आपलं
प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर स्क्रीन स्क्रीन होल्ड करून ठेवण्यासाठी. सो बिटवीन सीएलआर एसीआर अँड गेट सी एच वी कॅन राईट आवर प्रोग्राम, बरोबर का? येस सर. हा आता एवढंच लिहिलं, एवढंच मी कंपाईल केला तर तिकडे एरर वगैरे काय नाही येणार. ठीक आहे, आउटपुट स्क्रीन फक्त क्लिअर होऊन आपल्याला स्क्रीन दाखवेल तो. येस हॅलो. आता इकडे सगळ्यात पहिला मेसेज इमॅजिन करा, है ना, आउटपुट स्क्रीन आपण कस्टमर साठी सॉफ्टवेअर बनवून देतोय जिकडे त्या सॉफ्टवेअरद्वारे, है ना, कस्टमर जो काही आहे किंवा क्लायंट जो काही आहे तो आपला काय करणार आहे, एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करणार आहे. मग त्याच्यासाठी आपण प्रोग्राम लिहितोय. विचार करा आता पहिली स्टेप काय असेल, तर इकडे एक अप्रोप्रिएट मेसेज दाखवायला पाहिजे आपण, बरोबर का? तो काय असेल, तो काय असेल, हॅलो थिंकिंग करा, है ना, तो काय असेल, याचा विचार करा बरं का. भरपूर हे वाटतं हे सुरुवातीला सोपं वाटतं पण नंतर नंतर सुचत नाही काय. ठीक आहे, नंतर लक्षात नाही येत काय लिहायचं आपल्याला. ठीक आहे, प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस असं म्हणणार मी. बघा ना, असा मेसेज लिहिला. आपण इकडे दोन रोल करतोय, लक्षात घ्या, है ना, आपण सध्या शिकतोय आपण, तर आपले हे दोन रोल आहेत. ज्यावेळेस आपण ब्ल्यू स्क्रीनवर असतो त्यावेळेस आपण प्रोग्रामर म्हणून काम करायचं, ज्यावेळेस आपण आउटपुट स्क्रीनचा विचार करतो त्यावेळेस आपण कस्टमर व्हायचं. हॅलो, येस येस सर. सो प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस किंवा प्लीज एंटर रेडियस असं म्हणलं तरी चालेल. ते कसं पण लिहाय ना, मेसेज हा काय पण लिहाय ना, प्लीज एंटर आर असं म्हणलं तरी चालेल. फक्त कस्टमरला कळलं पाहिजे आर म्हणजे रेडियस असते, त्याच्यासाठी आपण शब्दात व्यवस्थित लिहायचं. कारण की तिकडे एटीएम मध्ये येणाऱ्या माणसाला आर म्हणजे रेडियस असतं हे माहीत असेल का नाही आपण गॅरंटी नाही देऊ शकत. पण ज्यावेळेस एखादा कस्टमर विचार करेल की प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस, म्हणजे तेवढं तर त्याला माहीत असेल की सर्कलला रेडियस असते, बरोबर का? हॅलो. आता इकडे इकडे व्हॅल्यू जर मी टाकायला गेलो, है ना, वन, तर तो घेणार नाही कारण की बाहेर फेकणार तो आपल्याला. फक्त मेसेज दाखवायचं काम केलं प्रिंटफने. येस येस. आपल्याकडून आपल्याकडून व्हॅल्यू घेण्यासाठी स्कॅनएफ राऊंड ब्रॅकेट, ठीक आहे, सेमी कोलन. आता ही जी काही आर ची व्हॅल्यू आहे ती इंटीजर व्हॅल्यू आहे. इंटीजर असेल तर इकडे डबल कोट्स मध्ये परसेंट डी आणि ती कशा स्टोअर करायचे, कॉमा एम्पर साइन आर. काय अडचण? हॅलो. सर, सेव्ह केली फाईल, रन केली. नाव आय विल ट्राय टू एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस एज वन घेतलं त्याने. येस येस सर. मग ह्या व्हॅल्यू साठी डायरेक्ट त्यांनी स्क्रीन वरती एरिया ऑफ सर्कल एवढा असतो असं दाखवायसाठीचा प्रोग्राम लिहितोय आपण, लक्षात घ्या. ह्याच्यानंतर आपल्या त्या स्टेप्स मध्ये पुढची स्टेप काय होती महत्वाची, ती पायची व्हॅल्यू कम्प्युटरला द्यायला पाहिजे. पायची व्हॅल्यू जर दिली नाही तर तो एरर देतो. त्याचं एक एक्झाम्पल बरं का, पायची व्हॅल्यू न देता मी डायरेक्टच आन्सर लिहितो. एसी म्हणजे एरिया ऑफ सर्कल, ह्या एसी नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी फॉर्म्युला लिहिला पाय इंटू आर सेमी कोलन, वाक्य संपलं माझं आणि मशीनला सांगितलं जे काय आन्सर आलं ते आन्सर मला आउटपुट स्क्रीनवरती दाखव, आहे ना, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू. आता इकडे आन्सर जे काही येणार ते आपलं फ्रॅक्शनल मध्ये येणार आहे, फ्रॅक्शनल व्हॅल्यू असणार आहे, फ्लोट वापरले आपण. मग इंटीजर साठी इंटीजर साठी परसेंट डी असतं, तसं फ्रॅक्शनल व्हॅल्यू साठी परसेंट एफ असतं, परसेंट एफ फॉर फ्लोट. याचा अर्थ काय झाला, एरिया ऑफ सर्कल ह्या वाक्यानंतर आपण मशीनला सांगितलं की फ्रॅक्शनल व्हॅल्यू दाखव स्क्रीनवर, कुणाची, ह्या उतरण चिन्हाच्या बाहेर कॉमा करून कोणाची व्हॅल्यू दाखव, तर एसी ची व्हॅल्यू दाखव. एसी इज अवर रिझल्ट, बरोबर? येस. मी सेव्ह केला प्रोग्राम, बघा ना, सेव्ह केला, कंपाईल केला, तो एरर नाही देत, एरर नाही देत का, तर पायची व्हॅल्यू ही टाकायची असते हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पायची व्हॅल्यू जर टाकली नाही तर तो बाय डिफॉल्ट काय पण व्हॅल्यू घेतो आणि आन्सर दाखवतो. मोस्टली मला वाटतं झिरो घेतो कधी कधी, बघा ना, मी समजा दोन टाकलं तर आन्सर झिरो आलं. हॅलो. येस सर. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू झिरो. मग असं जर आलं तर हिथं आपण समजून घ्यायचं
की आपण त्याला पाईची व्हॅल्यू सांगितलेली नाहीये ना कम्प्युटरला, तर ती कम्प्युटरला पाईची व्हॅल्यू अशी सांगायला लागते. ते फॉर्म्युलाच्या आधी सांगायची पाय इज इक्वल टू 3.14 सेमी कोलन. दिस हेल्प्स टू स्टोअर व्हॅल्यू ऑफ पाय. आता बघा यांना रन करू आपण कंपाईल रन. आता जर मी एक टाकलं तर आन्सर किती यायला पाहिजे? सोपं आहे. 3.14 अलग. समजा आपण दोन टाकलं तर 3.14 दुप्पट. 6.20 दुप्पट नाही, सॉरी दुप्पट नाही ना, चुकलं दुप्पट नाही. 3.14 मध्ये दोन चार पट करेक्ट. म्हणजे जेवढा जेवढा रेडियस आहे तेवढ्याच्या पट बरोबर. पट नाही म्हणू शकत आपण बरं का, तेवढ्या टाइम्स पॉवर आहे ती ऍक्च्युली. जर मी समजा 3 टाकलं तर 3 टाइम्स नाही होत, काय होणार 9 टाइम्स पॉवर टाइम्स आहे ऍक्च्युली. हे पॉवर टाइम्स स्क्वेअर टाइम्स म्हणू आपण, स्क्वेअर टाइम्स मोर एक्झॅक्ट, मोर स्क्वेअर टाइम्स. 3 जर रेडियसच्या स्क्वेअर टाइम्स असत आहे आणि तिकडे पाय पण येतो बघा, पाय इन टू आर स्क्वेअर. हॅलो यस यस. आता इकडे इकडे बर का 28.26 एवढंच दाखवायचं मला. पुढचे जे झिरो आहेत, 4 झिरो आले ते दाखवायचे नाहीयेत बर का. समजलं का काय करायचंय? हॅलो यस यस सर. 28.26 आणि बरंच काय आले पुढे 4 शून्य. त्या 4 शून्य मला दाखवायचं नाहीयेत. मला फक्त 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर आउटपुट स्क्रीनवर दाखवायला सांगायचं आहे कम्प्युटरला. तर ते कसं दाखवलं जातं? परसेंट एफ म्हणजे तो एक्झॅक्ट आन्सर दाखवतो. फक्त 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत दाखवायचं असेल तर इकडे 0.2 असं लिहायचं. 0.2 परसेंट 0.2 एफ. हॅलो हॅलो यस यस बघा, 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत दाखवणार तो. हॅलो हॅलो यस यस सर यस सर. समजा मी इकडे 0.3% 0.3 एफ लिहिलं तर तो 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत दाखवणार. यस यस सर यस सर. समजा मी %0.1 एफ लिहिलं, %0.1 एफ बघा ना, हे फक्त बदलतोय मी %0.1 एफ तर तो एकच डेसिमल प्लेस दाखवणार. यस यस. समजलं का बघा? तर हे तुम्ही कसं वापरायचं हे तुमच्यावरती आहे. आपण %f लिहूया ना. %f म्हणजे तो बाय डिफॉल्ट काय असतील तेवढे डेसिमल प्लेसेस दाखवतो. मला वाटतं 6 डेसिमल प्लेसेस पर्यंत दाखवतो तो. समजा इकडे 0.8 लिहिलं तर काय दाखवतो बघू आपण. नुसतं आहे ना आपल्याला शिकण्यासाठी असं चेक करायचं बरं का. मला वाटतं चुकीचं आन्सर दाखवलं त्यांनी. हॅलो काय बघा, येतं का लक्षात? हॅलो यस सर. एवढ्या डेसिमल प्लेसेस पर्यंत दाखवतं का नाही बघा. 4 यस 4 पर्यंत दाखवत आहे ना. मला वाटतं 6 पर्यंत दाखवत होते. 6 पुढं त्याची रेंज संपते आहे. येतं का लक्षात? जसं तुम्हाला तिकडे कॅल्क्युलेटरवरती मला वाटतं 10^99 पर्यंत येतं आहे ना. 10^100 पुढच्या व्हॅल्यू स्टोअर नाही होऊ शकत तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये. हॅव यू ऑब्झर्व दिस? येस सर. विचार कधी केलाय का बघा, तुमचं जे कॅल्क्युलेटर वापरताय तुम्ही इंजिनिअरिंगसाठी त्याच्यामध्ये आन्सर्स हे 10^99 आहे ना. 99 एवढ्या व्हॅल्यू मोठ्या असतील तर तिथपर्यंतच कॅल्क्युलेशन करतं. त्याच्यावरती जर ते गेलं तर त्या कॅल्क्युलेटरची रेंज किंवा झेप संपली म्हणू आपण, त्याची कॅपॅसिटी संपली त्याच्या पुढचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तो असमर्थ आहे. कॅल्क्युलेटर इज नॉट कॅपेबल टू परफॉर्म कॅल्क्युलेशन बियॉन्ड 10^99. एम आय राईट? हॅलो असं काहीतरी आहे बरं का. मला वाटतं तुम्हाला समजलं का हे प्रोग्राम. हॅलो
हेलो सर अड़चण असेल तर विचारा नाहीतर एक स्क्रीनशॉट घ्या हेलो घेतला का आता अल्गोरिदम ज्याला आपण स्टेप्स म्हणलाय ना स्टेप्स ह्या किती महत्वाच्या असतात हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं सगळे बघतात का हॅलो सर ही पाय ची व्हॅल्यू जी काय आहे ह्या फॉर्म्युलाच्या आधीच देणं गरजेचं आहे फॉर्म्युलाच्या जर नंतर दिलं तर तो आन्सर चुकीचा दाखवतो अल्गोरिदम चुकला इकडे आहे ना स्टेप चुकली इकडे आहे भांड ठेवायच्या आधीच पाणी ओतून टाकलं गॅस स्टोव्हवर असं झालं उलट सुलट हॅलो चालणार नाही पायची व्हॅल्यू ही ह्या फॉर्म्युलाच्या आधीच तुम्ही द्यायला पाहिजे पायची व्हॅल्यू इकडे फॉर्म्युल्यामध्ये वापरली वापरल्यानंतर जर पायची व्हॅल्यू दिली तर ह्याचा यूज हे युजलेस झाली ही स्टेप युजलेस झाली मग तो एसीची व्हॅल्यू ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे त्याने तो एसीची व्हॅल्यू रॉंग कॅल्क्युलेट केलेली दाखवणार इकडे का तर पायची व्हॅल्यू त्याला एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केल्यानंतर कळली हॅलो हॅलो समजता नंबर ऑफ स्टेप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बघा आता इकडे रन करतो मी चुकीची व्हॅल्यू कसं दाखवतो बघा यस डॅश नॅन हॅलो काहीतरी वेगळं दाखवलं डॅश नॅन असला आन्सर आला तर आपण समजायचं की आपलं चुकलेलं आहे काहीतरी अल्गोरिदम तेच मी पायची व्हॅल्यू ही फॉर्म्युलाच्या जर आधी दिली त्याला कळणार इथे ह्या स्टेप मध्ये कळणार त्याला पायची व्हॅल्यू नंतर पायची व्हॅल्यू तो वापरणार कम्प्युटर ही पायची व्हॅल्यू 3.14 इथे ठेवणार आर ची व्हॅल्यू आपल्या कीबोर्ड थ्रू घेतलेली जी काय असेल 1 2 ती इथे ठेवणार गुणाकार करणार ऍडी कॅल्क्युलेशन करणार एसी मध्ये स्टोअर करणार आणि मग ह्या स्टेटमेंटच्या द्वारे तो काय करणार एरिया ऑफ सर्कल हा रिझल्ट फ्रॅक्शनल व्हॅल्यू डिस्प्ले करायला लावली आपण कुणाची तर एसीची जो एसी आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे हॅलो यस यस सर बघा ना रन करू आपण आलं का करेक्ट आन्सर यस अजून एक महत्वाची गोष्ट बघा ना पायची व्हॅल्यू जर मी इथून काढून इथं दिली तर चालेल का यस फॉर्म्युलाच्या आधी कुठे पण द्या हॅलो यस सर यस सर चालेल चालली का यस सर पण ह्या पायचं व्हेरिएबल आपण इथे डिक्लेअर केलं त्याच्या आधी जर तुम्ही पायची व्हॅल्यू जर त्याला दिली तर तो अनडिफाइंड सिम्बॉल एरर दाखवणार कंट्रोल इन्सर्ट कट केलं इथून ह्याच्या आधी इथे 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 जर दिली तर तो एरर देणार का तर डिक्लेरेशन व्हेरिएबलचं इथं झालं इथन इथून पुढे त्याला कळणार पाय म्हणजे कोण आहे हॅलो पाय हा फ्रॅक्शनल व्हॅल्यू घेतलेला व्हेरिएबल आहे हे इथून त्याला कळणार त्याच्या आधी जर तुम्ही पायची व्हॅल्यू द्यायला गेला तर तो परत एकदा मला वाटतं एरर फेकतो फेकला अनडिफाइंड सिम्बॉल पाय हॅलो यस सो नंबर ऑफ स्टेप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू आर नॉट फॉलोइंग द अल्गोरिदम डेफिनेटली इट विल थ्रो एन एरर sometimes it will not throw an error but it will display wrong answer on the output screen am I right hello yes sir ya formula cha adi kute pan liha variable declare kelya nantar cha kute pan liha pi chi value yes kalla ka algorithm sir ha सर मी प्लॉट मधन पायची पाय काढला आणि एसी मध्ये पायच्या जागी 3.14 into R टाकलं तर चालतंय की चालतंय आन्सर येते ना चालतंय ना काही हरकत नाही अजून काही काय नाही हा इकडे अजून एक गोष्ट जी सांगतोय बघा ना समजून घ्या हा जो आपण रिझल्ट इथे डिस्प्ले केला जो आपली सेकंड लास्ट स्टेप आहे ना एंडच्या आधीची डिस्प्ले रिझल्ट ही सेकंड लास्ट स्टेपच राहिली पाहिजे ती जर मी समजा आहे ना आधी इथे फॉर्म्युलाच्या आधीच
कॅल्क्युलेटर काय पाहना कॉम्प्युटरला फॉर्म्युला न देता त्याच्या आधीच सांगितलंय ना एसी ची व्हॅल्यू दाखव तर तो विचार नाही करत, तो एसी ची व्हॅल्यू दाखवणार नंतर. ऍक्च्युली काय झालं बघा, हॅलो काय दिसतं स्क्रीनवर, डेली स्क्रीन, हॅलो कर्सर थांबलाय सर, स्क्रीन दिसते पण कर्सर थांबला. ओके ओके आता दिसत का, हॅलो आपण काय केलं बघा ना, फॉर्म्युला खाली ठेवला आणि मशीनला सांगितलं की आधी रिझल्ट दाखव आणि मग फॉर्म्युला हा वापर आणि कॅल्क्युलेट कर, तर हे पण सिक्वेन्स चुकला. आधी तुम्ही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि मग रिझल्ट डिस्प्ले करायला पाहिजे, पण इकडे तो एरर नाही देत. हा तुमचा प्रॉब्लेम आहे बघा, तुम्हाला अल्गोरिदम समजला नाही याचा अर्थ नंबर ऑफ स्टेप, स्टेप बाय स्टेप यू आर नॉट रायटिंग, यू आर नॉट गिविंग इन्स्ट्रक्शन्स. पहिल्यांदा कॅल्क्युलेट झाला पाहिजे, पहिल्यांदा आन्सर कॅल्क्युलेट झालं पाहिजे, प्रोसेसिंग झालं पाहिजे, अँड ॲट दी सेकंड आवर सेकंड लास्ट स्टेप इज वॉट, डिस्प्ले द रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. इकडे थोडंसं उलट पुलट केलं बघा, तरी पण ते चुकीचा आन्सर दाखवणार, एरर नाही देणार, एक्झिक्यूट होणार प्रोग्राम, पण आन्सर झिरो दाखवणार. का दाखवलं कळलं का झिरो? हॅलो समजलं का? त्याच्यामुळे स्टेप्स भरपूर महत्वाच्या आहेत, अल्गोरिदम हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण ते चहाचं एक्झाम्पल दिलं, तिथे बघा ना, सगळ्यात पहिल्यांदा गॅस स्टोव्ह चालू करणे. समजा गॅस स्टोव्ह चालू करणेच विसरलं माझ्याकडनं, बरं का, मी सगळं केलं पुढचं आहे ना, चहाचं पातीलं ठेवलं, पुढच्या सगळ्या स्टेप ओके केल्या ना, चहाचं पातीलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी ओतलं, पाणी ओतून चहा पावडर टाकली, ठीक आहे, साखर टाकली, दूध पण टाकलं, सगळं केलं आहे, पण गॅस स्टोव्ह चालू करायचा राहिला, होईल का ओचा? हॅलो येत का लक्षात बघा, मी सगळं केलं आहे ना, पातीलच ठेवायचं राहिलं आहे ना त्या स्टोव्ह वरती, मी करू शकेल का? आता प्रॅक्टिकली मी करू नाही शकत, पण मशीन करते ते. हा फरक आहे ना मशीन आणि ह्युमन बिईंग मध्ये. आपण विचार केला तर तिथे चहाचं पातीलं न ठेवता ऍक्च्युली आपण चहा नाही करू शकत, पण इकडे मशीन प्रयत्न करते ते, कारण की त्याला डोकं नाही म्हणू आपण. सो ऍज अ प्रोग्रामर वी आर गिविंग इन्स्ट्रक्शन, ऍज पर आवर इन्स्ट्रक्शन कम्प्युटर एक्झिक्युट्स ऑल दोज इन्स्ट्रक्शन अँड इट डिस्प्लेज डिझायर्ड आउटपुट. इन दिस केस आवर डिझायर्ड आउटपुट इज एरिया ऑफ सर्कल. मी परत एकदा रन करतोय शेवटचं बघा, दोन टाकली व्हॅल्यू, आन्सर करेक्ट आलं आपलं, काय अडचण? नो सर. समजा मला इकडे बर का, ह्या आन्सरच्या नंतर एरिया जर असेल तर त्याला युनिट असतं, युनिट. समजा मला युनिट पण स्क्रीनवर दाखवायचं, स्क्वेअर मीटर. आता मीटर स्क्वेअर ऍक्च्युली असतं, मीटर आणि स्क्वेअर असं आपण कम्प्युटरवरती टाईप नाही करू शकत, त्याच्यासाठी आपण दुसरा शब्द वापरतोय स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर म्हणजेच मीटर स्क्वेअर, एम आय राईट? हॅलो येस. मग ते काय करायचं बघा ना, परसेंट एफ. आता इथे जर बघितलं 12.56000 जे काय आहे त्याच्यानंतर आपल्याला एस क्यू डॉट एम असं लिहायचं आहे ना, एस क्यू डॉट एम. तर ते आपण इथे जाऊन बरं का, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू परसेंट एफ, म्हणजे इथे ते आन्सर आलं 12.56000, बरोबर? हॅलो परसेंट एफ म्हणजे जे आन्सर इथं आन्सर आलं 12.56000, त्याच्यानंतर ह्या अवतरण चिन्हाच्या आतच त्याच्यानंतर एक स्पेस द्यायचा आणि इथे लिहायचं एस क्यू डॉट एम स्क्वेअर मीटर. डॉट लिहिलं तरी चालेल अजून. आता बघा कळलं का? हॅलो येस सर. युनिट कसं द्यायचं आहे ना, आन्सरला युनिट कसं द्यायचं, जर युनिटचा काय असलं, काही कॅल्क्युलेशन केलं तुमच्या अप्लाइड मेकॅनिक्स किंवा असे काही विषय असतील वेगळे, सिव्हिल किंवा मेकॅनिकलचे विषय असतील, त्याच्यामध्ये जर काही आन्सर कॅल्क्युलेट केलं तर ते अशा पद्धतीने आपण प्रिंट एफ फंक्शन लिहू शकतो. कळला का प्रोग्राम? येस सर. अल्गोरिदम कळला का किती महत्वाचा आहे? ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या फास्ट. सगळ्यांना येतं का स्क्रीनशॉट घ्यायला? सर ते शिका बर का, घरात कोण मोठा असेल, आई वडील किंवा भाऊ बहीण कोण शिकलेलं थोडस मोठं ज्यांनी वापरतात मोबाईल वगैरे, तुम्हाला येत नसेल तर तो स्क्रीनशॉट कसा घ्यायचा, किंवा युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे लक्षात घ्या, हाऊ टू टेक स्क्रीनशॉट फ्रॉम दी मोबाईल असं जर टाकलं तर मला वाटतं 10 ते 15 तरी व्हिडिओ आरामात येतील.
असे काही व्हिडिओ जे आपल्याला गरजेचे आहेत तसे व्हिडिओ पाहायला पाहिजेत युट्यूब वरून. घेतला का स्क्रीनशॉट? येस येस सर. आता इकडे इकडे बर का स्क्रीनशॉट घेतलेला आहे तुम्ही, हा पण प्रोग्राम एक्झिक्यूट करा. मी ह्याच्यामध्ये थोडासा बदल करतोय. आपलं जे आर जे आहे इंटीजर टाईपचं व्हेरिएबल आहे, त्या इंटीजर टाईपच्या व्हेरिएबलला मी काय करतोय कमेंट पास करतोय. बघा मी कमेंट पास करतोय. कमेंट पास केलं म्हणजे ही जी काही लाईन आहे इंट आर, ही लाईन तो एक्झिक्यूट करणार नाही. बरोबर? हॅलो. यस सर. आणि ते आर जे काही आहे ते फ्रॅक्शनल टाईपचंच घेतलं मी. तो व्हेरिएबल जो काही आहे तो फ्रॅक्शनल टाईपचाच व्हेरिएबल घेतला. म्हणजे इंटीजर जर घेतलं तर तिकडे आपण काय करू शकतो, इंटीजर टाईपचंच व्हेरिएबल व्हॅल्यू आपण एंटर करू शकतो. पण जर मला आहे ना 2.5 रेडियस असलेलं एरिया ऑफ सर्कल जर काढायचं असेल तर इंटीजर घेऊन चालणार नाही. बरोबर? कारण की रेडियसची व्हॅल्यू ही पॉइंटमध्ये आहे 2.5. हॅलो हॅलो. तर ह्या केसमध्ये आपला आर हा व्हेरिएबल सुद्धा आपण फ्लोट टाईपच्या अंडर डिक्लेअर केला पाहिजे. मग इकडे आर लिहिला आपण, आर कॉमा पाय कॉमा ए सी, म्हणजे तिन्ही पण व्हेरिएबल आपले हे फ्रॅक्शनल व्हॅल्यू स्टोअर करणारे व्हेरिएबल झाले. ठीक आहे. मग इकडे स्कॅनएफ मध्ये परसेंट डी लिहून नाही चालणार. परसेंट डी इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर इंटीजर व्हॅल्यूज. इकडे आपल्याला परसेंट एफ लिहायला लागणार. काय अडचण? हा प्रोग्राम मी सेव्ह केलेला आहे, मी रन करतोय. बघा दिसते का स्क्रीन? ब्लॅक आले. हा एक मिनिट, हे झूमचा प्रॉब्लेम आहे. बघा ना झूमचा प्रॉब्लेम आहे. आता आपण ह्याला खाली ठेवूया. आता हॅलो. येस. हा आता रेडियस जी काय आहे ती आपली फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे. तिकडे मी 2.5 साठीचा एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करू शकतो, कारण की माझा तो रेडियस जी काय आहे ते आपण फ्लोट मध्ये डिक्लेअर केली. कळलं का? परसेंट एफ इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर फ्रॅक्शनल व्हॅल्यूज, परसेंट डी इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर इंटीजर व्हॅल्यूज. हॅलो. तर ह्याचा पण स्क्रीनशॉट काढा. आणि जर जे जे काही स्क्रीनशॉट काढताय ते प्रोग्राम जर वहीमध्ये लिहिले नाहीत आणि त्याची जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला हा विषय कळणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला आत्ताच देतो. त्याच्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढी प्रॅक्टिस करा. हॅलो. यस यस सर. घेतला का स्क्रीनशॉट? येस सर. ह्याच्यामध्ये बरं का हे जे कमेंट लिहिलेले आहेत हे गरजेचं असं वाटतं मला, हे सगळ्यांनी लिहावं. पण हे जर नाही लिहिलं, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी लिहिलेलं आहे मी. हे जे कमेंट्स लिहिले आहेत हे परत अजून कुठलं हे समजण्यासाठी आहेत. हे नाही लिहिलं तरी प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. हॅलो हॅलो. येस सर. सर परत हे सुद्धा वरचे बरं का, हे पण लिहायची गरज नाही आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे आणि प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी हे कमेंट टाकून आपण लिहिलेलं आहे हे तीन स्टेटमेंट. ठीक आहे. हे नाही लिहिलं तरी चालेल. जाऊया पुढे. येस सर. आता इथे कोणीतरी क्वेश्चन विचारायला पाहिजे, सर आपण मॅथ डॉट एच फाईल वापरली पण ते कुठलं मॅथमॅटिकल फंक्शन आहे ज्यामध्ये वापरलंच नाही. बरोबर का? हॅलो. येस सर. तर इकडे मी थोडस दाखवतोय. बघा हे जे मॅथ फंक्शन आहे त्या मॅथ फंक्शन मधलं आपण पीओडब्ल्यू नावाचं फंक्शन वापरू शकतो. इथे आर स्क्वेअर जे काय आपण आर इंटू आर लिहिलं हे असं पण लिहू शकतो. ह्याला कमेंट पास करतो. बघा ना ह्याच्याऐवजी ए सी इज इक्वल टू पाय इंटू पीओडब्ल्यू फंक्शन गोलकंस सेमिकोलन आर कॉमा टू. आर कॉमा टू म्हणजे आर रेज टू टू. आर रेज टू टू कळलं का? आर स्क्वेअर. हॅलो. येस सर. हॅलो. कसं लिहिलं कळलं? येस सर. हा सेव्ह केलं. येस. कंपाईल करू. येस. रन करा. बघा एरर नाही आला. आन्सर आलं का करेक्ट? येस सर. येस सर. तर हे पीओडब्ल्यू जे फंक्शन वापरलं
ते फंक्शन आपण कशामुळे वापरू शकलो ह्या मॅथ डॉट एच नावाच्या हेडर फाईल मुळे. जर समजा आपण हे नाही वापरलं, कधी कधी एरर दाखवतं बरं का ते. आता मी ते काढून टाकलंय, कम्प्युटरला दिसणार नाही ते मॅथ डॉट एच. आपण एक्झिक्यूट करतोय प्रोग्राम, एरर तर काय आला नाही, पण मी जर समजा इकडे टू एंटर केलं तर आन्सर मात्र चुकलं. हॅलो, यस सर, समजतं का? बघा आन्सर चुकीचं दाखवलं आहे ना कम्प्युटरने, त्याच्यासाठी ते मॅथ डॉट एच नावाची फाईल इन्क्लूड करणं गरजेचं आहे. हॅलो, परत मी रन करतोय. दाखवलं का करेक्ट? यस सर. ह्याचा पण एक स्क्रीनशॉट काढा, जिकडे आपण POW नावाचं फंक्शन वापरलंय तिथे लिहूया आपण POW फंक्शन. फंक्शन म्हणजे गोल कंस, इज यूज्ड टू, यूज्ड फॉर अँड आर इन टू आर. ओके, काढा स्क्रीनशॉट. हॅलो, काढला का? यस सर. यस सर. ह्याच्यामध्ये काय अडचण? नो सर. परसेंट एफ कशासाठी वापरलंय? फ्रॅक्शनल व्हॅल्यू साठी. फ्रॅक्शनल व्हॅल्यू साठी. परसेंट डी कशासाठी वापरणार आपण? स्कॅन एफ मध्ये वापरतो आणि प्रिंट एफ मध्ये वापरतो. ठीक आहे. आता बरेच विद्यार्थी बरं का, बरेच विद्यार्थी पाठ करतात प्रोग्राम, आणि पाठ केल्यानंतर माती कशी होते बघा. परसेंट डी प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस, आणि इथेच परसेंट ई एफ लिहितात बरं का, इथेच परसेंट ई एफ लिहितात. आणि काय होतं बघा ना स्क्रीनवर, मी रन करतो. काय दिसलो? डॅश नन. हा, एन एन डॅश नन असलं काय तर दिसलं. त्याच्यामुळे परत मग एंटर दाबत बसतात आणि कायच नाही होत. आता ऍक्च्युली इकडे स्कॅन एफ मुळे तो व्हॅल्यू एंटर करा असं विचारतो. हॅलो, हॅलो, येस सर. त्याच्यामुळे ज्या वेळेस वेन वी आर युझिंग अन प्रिंट एफ फंक्शन फॉर इनपुट व्हेरिएबल्स, ऍट दॅट टाइम वी आर नॉट युझिंग फॉर्मॅट स्पेसिफायर्स इन द प्रिंट एफ फंक्शन, वी आर युझिंग फॉर्मॅट स्पेसिफायर्स इन द स्कॅन एफ फंक्शन. काय अडचण? इनपुट व्हेरिएबलला, ज्या इनपुट व्हेरिएबल ज्या वेळेस आपण वापरणार आहोत आणि त्या इनपुट व्हेरिएबलसाठी जर आपण प्रिंटएफ फंक्शन वापरत असू, त्यावेळेस तिकडे फॉर्मॅट स्पेसिफायर ज्याला आपण परसेंट एफ परसेंट डी म्हणतोय, ते फॉर्मॅट स्पेसिफायर प्रिंटएफ फंक्शनमध्ये वापरायचे नाहीत. हॅलो, हा. पण जर आपलं काही आउटपुट व्हेरिएबल असेल, लक्षात घ्या, आउटपुट व्हेरिएबल आपलं इकडे एसी आहे, त्या आउटपुट व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती दाखवायची आहे, मग आउटपुट व्हेरिएबलसाठी जर आपण प्रिंटएफ फंक्शन वापरत असू, तर मात्र त्यावेळेस फॉर्मॅट स्पेसिफायर परसेंट डी किंवा परसेंट एफ हे वापरलेच गेले पाहिजेत. हॅलो, कोण सांगेल एकदा हे काय सांगितलं मी? प्रिंटएफ फंक्शन दोन पद्धतीने वापरलेलं आहे आपण, सांगा फास्ट, सांगा फास्ट, टाइम संपला आपला इकडे, लास्ट 4 मिनिट्स. हॅलो, पहिल्या प्रिंटअप बद्दल कोण सांगेल? इकडे काय नाही करायचं? जर प्रिंटअप फंक्शन आपण जर इनपुट इनपुट व्हेरिएबल साठी वापरत असेल तर तिथं कोणत्याही स्टँडर्ड वापरायचं ना? तिथे काय म्हणलं मला कळलं नाही बरं का, तिथे काय नाही वापरायचं? फॉर्मॅट स्पेसिफायर असं म्हणायचं बरं का. इकडे आपण कुठेतरी लिहूया, सुरुवातीला लिहितो इथे ना, परसेंट एफ इज फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर फ्लोट, तसाच. ठीक आहे, सांगा परसेंट डी. इंटीजर.
याचा पण स्क्रीनशॉट काढा बघा किंवा हे लिहून घ्या आणि कसं करणार बघा ना. परसेंट डी इज फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर फ्लोट, परसेंट एफ इज फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर फ्लोट, परसेंट डी इज फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर इंट. आता सांगा, आता सांगा, आन्सर करेक्ट करा. चलो जर प्रिंटर फंक्शन आपण जर इनपुट व्हेरिएबल साठी वापरत असेल तर त्यात कोणतेही फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा दुसरं, अंजर प्रिंट फंक्शन आपण आउटपुट व्हेरिएबल साठी वापरत असेल तर त्यात आपण फॉर्मॅट स्पेसिफायर वापरू शकतो. वापरू शकतो नाही, वापरायचाच. शकतो म्हणल्यानंतर काही जणांना वाटेल की मला शकत, मी शकत नाही ना, मला काय मला वाटत नाही. शकणे आणि वाटणे सारखं, मला शकणे आणि वाटण्यामध्ये नाही जायचं तिकडे, तो कंपल्सरी वापरायचाच आहे. हॅलो, करेक्ट करून सांगा परत. जर प्रिंट फंक्शन जर आपण आउटपुट व्हेरिएबल साठी वापरत असेल तर त्यात फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचाच. हा, फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचाच. कुठले दोन फॉर्मॅट स्पेसिफायर शिकलोय आज आपण? परसेंटेज एफ फॉर फ्लोट आणि परसेंटेज डी फॉर इंटीजर. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल, अजून कोण सांगेल? हॅलो, फटाफट मुलींमध्ये कोण सांगेल फास्ट? हॅलो, मुलींमध्ये कोण सांगेल का? ठीक आहे, मुलांमध्ये कोण सांगेल अजून एकदा वेगळं कोणतरी? हॅलो, हॅलो, फास्ट. त्यांनी काय सांगितलं कळलं का बघा? कोणी सांगितलं मला कळत नाही बरं का कोण बोलतंय. अनफॉर्च्युनेटली परत एकदा सांगा, ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी परत एकदा सांगा. येस सर, सगळं सांगू का सर? हा, गणेश लांबकाने. व्हेरी गुड, सांगा. सगळं प्रिंट पासून सांगू का सर? हा हा हा, बाकीच्यांनी ऐका फास्ट. गणेश, जर प्रिंट फंक्शन हे जर आपण इनपुट व्हेरिएबल साठी वापरत असेल तर त्यात फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचं नाही. आणि जर प्रिंट फंक्शन जर आपण आउटपुट व्हेरिएबल साठी वापरायचं असेल तर त्यात फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचं. कुठले दोन फॉर्मॅट स्पेसिफायर शिकलो? परसेंटेज एफ इज फॉर फ्लोट फंक्शन आणि परसेंटेज डी इज फॉर इंटीजर. फ्लोट फंक्शन नाही म्हणायचं, फ्लोट इज नॉट ए फंक्शन. ठीक आहे, परसेंटेज एफ इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर फ्लोट अँड परसेंट डी इज फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर इंट. ठीक आहे, मुलींमध्ये कोण सांगेल एकदा? आपण थांबतो इकडे. हॅलो, फास्ट. हॅलो, त्यांनी जे सांगितलं दोन वेळा सांगितलं. हॅलो, हू विल अनम्यूट? हा, अस्मिता. प्रिंट फंक्शन जर आपण इनपुट व्हेरिएबल साठी वापरत असल तर त्याच्यामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही. व्हेरी गुड. आणि प्रिंट फंक्शन जर आपण आउटपुट व्हेरिएबल साठी वापरत असल तर त्याच्यामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा. व्हेरी गुड. कुठले दोन फॉर्मॅट स्पेसिफायर शिकलो आज? परसेंटेज एफ अँड परसेंटेज डी. हा, परसेंट एफ इज फॉर फ्लोट. Very good, very good. Thank you very much. I hope everyone has mentioned their roll numbers in the chat box. We are stopping here. जेवढं काही झालेलं आहे त्याची प्रॅक्टिस करा, पुढच्या गोष्टी समजायच्या असतील तर. करूया बंद? Yes, sir. Okay. Yes, sir.